नाशिकसाठी अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यासोबत हेमंत गोडसे आहेत, त्याविषयी आपण बोलूयात. आप्पा, काय पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, राज साहेब, आठवले साहेब, कवाडे साहेब, महायुतीचे सर्व मित्रपक्षाचे नेते, अशा सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि निश्चित त्यांनी जो काही विश्वास या ठिकाणी माझ्यावरती टाकला, जी काही जबाबदारी या ठिकाणी टाकली, तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण ती यशस्वीरित्या पार पाडू असा आपण आपल्याला विश्वास आहे. काय हा तिढा सुटत नव्हता, अनेक नावांची चर्चाही सुरू होती, काय टेन्शन होतं, रोज वाटत होतं आज होईल आज होईल. मला असं वाटतं का निश्चित इच्छुक उमेदवार म्हणून प्रत्येक उमेदवाराला वाटतं का अधिकृतरित्या कधी घोषणा होईल, परंतु आपली महाराष्ट्रातली ही शेवटच्या टप्प्यातली निवडणूक असल्या कारणानं त्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा टप्पा, पहिल्या टप्प्याचे उमेदवार जाहीर करणं, काहींच्या माघारी घेणं, निवडणुकीचं नियोजन करणं, यात देखील सर्वच महायुतीचे सर्व नेते त्या ठिकाणी व्यस्त होते. आणि महायुतीमध्ये तीन पक्ष आणि इतर मित्रपक्ष असल्या कारणानं काही जागेंवरती तिढा होता, परंतु मला असं वाटतं का वेळ कमी जरी असला तरी आपण आपल्या प्रसारमाध्यमाने देखील खूप प्रचार केलेला या सर्वच, नाशिक असेल, ठाणे असेल किंवा इतर सगळ्याच मतदारसंघाचा, आपण देखील विद्यमान खासदार म्हणून या ठिकाणी 10 वर्षापासून काम करतोय. दांडगा लोकसंपर्क या ठिकाणी ठेवलेला आहे, इझी ॲक्सेसेबल लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम केलं आहे आणि विकास कामं केली. या ठिकाणी सर्वच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा खासदार पंतप्रधान करण्याकरता निश्चित सर्वच नाशिककर पुन्हा तिसऱ्यांदा लाखोंच्या संख्येने आपल्याला त्या ठिकाणी मदत येतील असं आपल्याला विश्वास. महायुतीतील करता अनेक जण पुन्हा नाराज झाल्याचं बघायला मिळते तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर. यासोबत भुजबळांनी देखील माघारी घेतली, त्यामुळे आता भुजबळांची देखील साथ मिळेल वाटतंय. निश्चित महायुतीचे सर्वच, सर्व पक्षाचे सर्व महायुतीच्या पदाधिकारी इच्छुक प्रत्येक पक्षामध्ये होतं, परंतु ही जागा शिवसेनेची असल्या कारणानं ती शिवसेनेला सुटली, आपल्याला उमेदवारी मिळाली, परंतु जे पण इच्छुक होते अशा सर्वांनाच, सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण ही निवडणूक लढवणार. समोर ठाकरे गटाचं आव्हान असणार आहे, राजाभाऊ वाजे आहेत, कितपत मोठं आव्हान वाटतंय कारण कमी वेळ आता प्रचाराला आहे. असं वाटतं का त्यांच्याकडं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडं आरोपापलीकडं कुठलंही काम नाही. लोकप्रतिनिधी या नात्यानं सातत्यानं संपर्क, जो काय लोकप्रतिनिधीच्या जबाबदाऱ्या असतात मला असं वाटतं का ते मुख्य मुद्दे असतात, आणि म्हणून नुसते आरोप करून काही विकास कामं होत नाही. तर लोकांना, जनतेला माहिती आहे विकास कोण करू शकतं, व्हिजन कोणाकडे आहे, हे सर्व माहिती, आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे का ते महायुतीला मतदान करतील. प्रश्न संजय राऊत म्हटले, ते आम्हाला समोर गद्दारच पाहिजे, त्यांना आम्ही गाडणारच, काय त्यांना सांगू इच्छिता? आता मला असं वाटतं का याच ज्या आमदारांच्याच मतदानाने जे खासदार झाले त्यांनी आम्हाला अक्कल शिकू नये. एकंदरीत आपण बघत आहोत, खरं तर आता आमच्या नावाची घोषणाही झाली आहे आणि विजय माझाच होईल, समोर आव्हान माझ्यासमोर कोण नाही आहेत, यासोबतच माहितीचे सर्व नेते मला साथ देतील असं त्यांनी विश्वास व्यक्त केला. कॅमेरा किरकाटेश्वर प्रांजळ कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.